शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर में कोरोना संक्रमितों की संख्या लगातार बढ़ रही है, जो कि एक चिंता की वजह है। इसी वजह से नागरिकों ने कोविड-19 के नियमों का पालन करें, जरूरत हो तब ही घर से बाहर निकले, ऐसी अपील मनपा आयुक्त तुकाराम मुंडे इन्होंने की है। शहर में आए दिन संक्रमित मरीजों का आंकड़ा तेजी से बढ़ रहा है, साथ ही कोरोना से मरने वाले मरीजों का आंकड़ा भी लगातार बढ़ रहा है, जिसकी वजह एक ही है, जो कि लेट रिपोर्टिंग। साथ ही मुंडे इन्होंने कहा कि बिना वजह बाहर ना निकले, सार्वजनिक जगहों पर मास्क का उपयोग करें, सोशल डिस्टेंसिंग रखें, कोविड-19 की गाइडलाइंस का पालन करें, खुद को सुरक्षित रखना जरूरी है ताकि संक्रमण ना बढ़े। कोरोना महामारी को देखते हुए अपनी स्वास्थ्य यंत्रणा पूरी तरह से सक्षम है, सिर्फ नागरिकों ने सतर्कता बरतनी चाहिए। कोविड-19 के लक्षण दिखते ही अपनी जांच कराएं, महानगरपालिका को जानकारी दें, साथ ही इलाज करें। संख्या बढ़ता है, कालचा आकडा जवळ 467 नवीन पॉझिटिव्ह केसेस आहेत, परवडीचा आकडा जवळ 250 रुग्णांचा आहे। ह्या खूप मोठ्या प्रमाणात केसेस वाढल्यामुळं आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात डेथ पण वाढलेले आहेत। आजच्या डेटला आपल्या रात्रीपर्यंत 151 डेथ होत्या आणि दररोज गेल्या 8 दिवसामध्ये 10-17-18 एवढ्या डेथ आहेत। मुळामध्ये ही रुग्णसंख्या वाढण्याचं जे कारण आहे आणि डेथ वाढण्याचं कारण आहे ते मुळामध्ये नागरिकांनी मिक्स होता है कोविड-19 चे नॉर्म्स, म्हणजे मास्क न वापरता घराबाहेर पडणं, बाजाराच्या ठिकाणी गर्दी करणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, आणि हे सर्व होऊ नये। आपण जर त्याच्यामध्ये आपला लक्षणं दिसली तर वेळेवर डॉक्टरला न सांगता अंगावरती काढणं आणि मग क्रिटिकल झाल्यानंतर हॉस्पिटलला रिपोर्ट करणं आणि त्यावेळेस मग केस इंडिव्हिज्युअल तो आजार हाताच्या बाहेर जातो आणि मग ते डेथ आपल्याला कंट्रोल करता येत नाही। हे जे डेथ झालेले आहेत त्याच्यातले मोस्ट ऑफ द केसेस ह्या लेट रिपोर्टिंग आल्यामुळं आणि अंगावरती लक्षणं काढण्यामुळे आलेले आहेत। त्यामुळं याच्यावरती पर्याय हा एकच आहे, नागरिकांनी कोविड-19 गाईडलाईन तंतोतंत पाळणे, ते स्वतःच्या जीवासाठी पाळायच्यात। म्हणून पाठीमागे मी जसं बोललो होतं की प्रत्येक नागरिकानं समोरचा प्रत्येक व्यक्ती हा कोविड-19 पॉझिटिव्ह आहे हे गृहित धरूनच आपली स्वतःची वागणूक आणि बिहेवियर पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, स्वतःच्या जीवासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी करायचं आहे, दुसऱ्या कुणासाठी व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन हे अवेलेबल आहेत। आपल्याकडं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि IGMCला मिळूनच 1200 बेड्सची कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये सर्व ICU प्लस व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनेटेड सगळे बेड्स आहेत, तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेने 5 हॉस्पिटल आपण ते गेल्या काही काळामध्ये तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड आपले 450 अवेलेबल आहेत। आपल्याकडे CCC आहेत, पेड CCC आहेत, ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। ज्या ज्या वेळी ज्या ज्या इन्स्टिट्यूटची गरज पडेल त्या तयारीत आहेत, परंतु त्याची गरज पडू नये अशी अपेक्षा आहे, कारण याच्यामधल्या 80-85% व्यक्ती ह्या असिम्प्टोमॅटिक आहेत आणि असिम्प्टोमॅटिक व्यक्तींनी स्वतःच्या घरी आयसोलेशन करायचं आहे। घरामध्ये आयसोलेशन करून ती माहिती महानगरपालिकेला किंवा त्यांच्या डॉक्टरला द्यायची आहे आणि ऑटोमॅटिकली लक्षणं कमी झाल्यानंतर 10 दिवसानंतर आपल्याला पुढचे 10 दिवस होम क्वारंटाईन करायचं आहे। उर्वरित 10-15% जे व्यक्ती आहेत जे सिम्प्टोमॅटिक माइल्ड सिम्प्टोमॅटिक असतील, मॉडरेट असतील किंवा सिव्हिअर असतील, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची ट्रीटमेंट करण्याची व्यवस्था आहे। गरज फक्त आहे नागरिकांनी वेळेवर हे लक्षणं सांगण्याची, टेस्ट करून घेण्याची आणि ट्रीटमेंट घेण्याची। अनेक वेळेस सांगितलं की आपण नेहमी म्हणता की आपल्याला लॉकडाऊन करायचं आहे का, लॉकडाऊन हे स्वतःहून स्वतःसाठी करायचं आहे। प्रत्येक वेळेस शासनाने निर्देश दिले की आपण लॉकडाऊन म्हणतो, मग त्याच्यानंतर वेगळे प्रश्न निर्माण होतात, त्याच्यावरती निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, त्याची ऑथॉरिटी म्युनिसिपल कमिशनर म्हणून सिटीसाठी माझ्याकडे दिलेले आहे, ते मी करेलच। परंतु माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण खरोखरच गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं। स्वतःपुरतं लॉकडाऊन जर केलं, स्वतः जर प्रत्येक व्यक्तीने इथल्या 25-30 लाख ज्या व्यक्ती नागरिक आहेत नागपूर शहरामधले, त्यांनी जर हे स्वतःवरती लॉकडाऊन कोविड-19 नॉर्म्सच्या बाबतीत जर पाळले तर वेगळ्या लॉकडाऊनची गरज पडणार नाही। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी स्वतःची लाईफस्टाईल बदलण्याची गरज आहे, ती कोविड-19 कंप्लायंट असणं आवश्यक आहे। ते जर केलं तर निश्चितच आपण आपला ज्या केसेस आहेत ते कमी करू शकतो। मनपा आयुक्त तुकाराम मुंडे इन्होंने नागरिकों से अपील की है, नागरिकों ने खुद ही खुद के लिए लॉकडाऊन करे, जरूरत हो तभी घर से बाहर निकले, कोविड-19 के नियमों का
पालन करें। तेजी से बढ़ रहे कोरोना संक्रमित मरीजों की वजह से नागरिकों ने सतर्कता सुरक्षितता बरतना जरूरी है। इन बीसी न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।